बदलापूर शहरातल्या पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलावरचं होर्डिंग अखेर हटवण्यात आलंय. या होर्डिंगमुळे पुलाच्या वळणावर ब्लाइंड स्पॉट तयार झाला होता, त्यामुळे अपघातांची शक्यता वाढली होती. झी 24 तासने याबाबत बातमी दाखवली आणि त्यानंतर तातडीनं पालिकेनं हे होर्डिंग हटवलं. भंडारा जिल्हा जातीवाचक नावांमधून आता मुक्त झालाय. राज्य सरकारच्या निर्णयानंतर भंडारा प्रशासनानं जिल्ह्यातल्या 49 पैकी 46 जातीवाचक नावं बदलली आहेत. ढिवरवाडाचं शिवनेरी, गोंडसावरीचं गोंडसावरी अशी नावं बदलण्यात आली, तर भंडारा शहरातलं तेलीपुरा आता संत जगनाडे महाराज नगर आणि सिंधी कॉलनी गुरु नानक वॉर्ड आणि कहारपूर जय संताजी वॉर्ड. पुण्यामधल्या भोर इथं विद्युत खांबांना आता गंज लागतोय. काही ठिकाणचे खांब गंजल्यामुळे धोका निर्माण झालाय, त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे आणि हे खांब तात्काळ बदलण्याची नागरिकांनी मागणी केली. अमृतनोनी डी प्लस औषध घेतोय, तो गुडघे दुखायचे बंद होऊन पूर्णच चालू शकतो, शरीर असं फ्रेश वाटतं, व्यवस्थित पॉवर आल्यासारखं वाटतं. आरोग्याचा भरोसा अमृतनोनी डी प्लस. कोळीवाडा झोपडपट्टी घोषित करा या मागणीसाठी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली. गेल्या 7 वर्षांपासून यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जून 2022 मध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणानं झोपडपट्टी घोषित करण्यासाठी नकार दिला आणि त्याला कोर्टात आव्हान देण्यात आलंय. कोर्टानं याची दखल घेत संबंधितांना नोटीस बजावली. 12वीच्या परीक्षेसाठी राबवण्यात आलेल्या कॉपीमुक्त अभियानाला आता यश मिळताना दिसते. पहिल्याच दिवशी 17 गैरप्रकार उघडकीला आले आणि गोंदियात इंग्रजीच्या पेपरला 5 कॉपी बहाद्दरांना पकडण्यात आलं. जालन्यातल्या सेवलीमध्ये 16 कॉपी बहाद्दर पकडण्यात आले. सर्वाधिक गैरप्रकारांची नोंद पुण्यामध्ये झाली. नागपूर संभाजीनगर विभागात प्रत्येकी 3 गैरप्रकारांची नोंद झाली. 12वीच्या परीक्षेच्या पहिल्या दिवशीच पेपरातली मोठी चूक समोर आली. 12वीचा काल इंग्रजीचा पेपर होता, त्यामध्ये प्रश्नाऐवजी उत्तर छापून आलं आणि शिक्षण मंडळाची मोठी चूक उघड झाली. इंग्रजीच्या पेपरमध्ये प्रश्न 3 A3 to A5 या क्रमांकाच्या प्रश्नाऐवजी उत्तरच छापून आलं आणि बोर्डानं आता ही चूक मान्य केली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी प्रश्न सोडवलेला त्यांना 6 मार्कांची लॉटरी लागणार आहे. 12वीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी पेपरमध्ये कॉपी बहाद्दरांचा सुळसुळाट पाहायला मिळाला. जालन्यातल्या सेवलीमध्ये 16 कॉपी बहाद्दरांना पकडण्यात आलंय. सेवलीतल्या लोकमान्य टिळक विद्यालय आणि जिल्हा परिषद प्रशालेमध्ये ही कारवाई करण्यात आली. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.